परळी शहरातील तब्बल 150 गाढवं चोरीला गेली आहेत. गाढव मालकांची पोलिसात धाव पाहायला मिळते. पोलिसांकडनं गाढवांचा शोध सुरू करण्यात आला. गाढवांची तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त केला गेलाय. बीड जिल्ह्यातील परळी शहरात तब्बल 150 गाढवं चोरीला गेल्यानं खळबळ माजली आहे. गाढव मालकांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे. सध्या गाढवांचा शोध घेतला जातोय. साधारणतः एका गाढवाची किंमत 20 ते 25 हजार रुपये इतकी आहे. त्यामुळे चोरी झालेल्या गाढवांची एकूण किंमत 25 ते 30 लाख रुपयांची आहे. या गाढवांची तस्करी होत असल्याचा संशय यानिमित्तानं व्यक्त केला जातोय. आठ सात लाख रुपये उचली घेतले लोकांच्या भट्टीवरल्या. आमचे गाडू चोरी गेले तर आमचे स्वतःचे 4 गेले तर आणि दुसऱ्याचे काही जणांचे 30-35 जणांचे गाडू गेले तर कमी जास्त 100-150 गाडू गेले परळीतून. त्याची अंदाजे किंमत किती असेल? अंदाजे किंमत त्याची एका गाडूची 25 हजार रुपये किंमत आहे. वेट बिगार करणारी जी काही मंडळी आहे आमच्या परळीमध्ये फार मोठ्या प्रमाणात परळीत वीट भट्टीचे व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात आणि वीट भट्टीच्या व्यवसायाला अघोरी परिश्रम घेणारे ते लागते. त्याच्यात तक्रार आली आहे. पोलीस त्याबाबत कारवाई करते.